मधील युवक युवतींना प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळावी यासाठी कणकवली, देवगड आणि वैभवडी ऑक्टोबर 2019 पासून ड्रीम्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गात ज्ञान संगम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करत असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असणार आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मार्गदर्शन केंद्र सुरू होईल. कणकवलीतील हरकुळ बुद्रुक अभियांत्रिक महाविद्यालयात केंद्र असेल, तर देवगडातील केंद्र वॅक्स म्युझियम तिसरा मजला आणि वैभववाडीतील महाराणा प्रताप स्मारकामधील सांस्कृतिक सभागृहात केंद्र असणार आहे. पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांच्यासोबत यावेळी युनिक अकॅडमीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट अमोल गवळी व प्राध्यापक गणेश काटकर उपस्थित होते. वचनपूर्तीचे कार्यक्रम आम्ही सगळेजण घेतो, पण आज ही स्वप्नपूर्तीचा ही पत्रकार परिषद आहे. आपण सगळ्या जणांनी आम्ही सगळ्याच जणांनी एक स्वप्न बघितलं होतं की आपल्या कोकणच्या मातीतून जास्तीत जास्त अधिकारी हे राज्याला आणि देशाला मिळावे, हे राणेसाहेबांचं आम्ही सगळ्या जणांनी बघितलेले स्वप्न आहे. आणि वर्षानुवर्षे हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न झालेले आहेत. पण कुठेही आतापर्यंत जे योग्य यश किंबहुना दरवर्षीच्या MPSC आणि UPSC यादीमध्ये जी कोकणातल्या विद्यार्थ्यांची मुला मुलींची जी काही संख्या दिसली पाहिजे ती आम्हाला कुठेही आतापर्यंत दिसत नाही. आणि ती फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या कोकणाचं नुकसान आहे. आपल्या कोकण 10वी आणि 12वीमध्ये आपलं कोकण डिव्हिजन हे नेहमी अग्रेसर असतं, पण 10वी आणि 12वीच्या नंतर नेमकं ते मुलं काय करतात ह्याबद्दल नेहमी चर्चा होते किंबहुना प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. आजच्या तारखेला आज ह्या वर्षीच्या रिपोर्टच्या अनुसार जवळपास 80,000 गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत केंद्र आणि राज्य सरकारकडे. पण त्या 80,000 गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यामध्ये आपल्या कोकणातल्या मुला मुलींना किती त्या भेटतील ह्या खरं म्हटलं तर प्रश्नचिन्हाचा भाग आहे. कारण का आमच्या मुलांमुलींना आत्तापर्यंत योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य प्रोत्साहन भेटलेलं नाही आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कुठल्याही महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला गावागावामध्ये किंबहुना तालुक्यानिहाय स्पर्धा परीक्षा केंद्र तुम्हाला दिसतील. मुलांना योग्य मार्गदर्शन तिथे मिळतं, मुलांना प्रोत्साहन भेटतं आणि त्याच्यामुळे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जेव्हा निकाल लागतात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये MPSC आणि UPSC यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ ह्या इकडचेच अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथे मुलं मुली तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. आज ही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मराठवाडा, विदर्भ ह्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्र ह्या भागातल्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांचं वर्चस्व आहे. पण ह्या सेक्टरमध्ये आपलं कोकण कुठे ना कुठेतरी मागे राहतं आहे अशी जाणीव आम्हाला सगळ्या जणांनाच आहे. एका बाजूला रोजगाराचा विषय म्हणजे 80,000 आपला हिस्सा काय किंवा आपण किती नोकऱ्या मिळवणार ती एक बाब. आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनामध्ये जोपर्यंत आपल्या मातीवर प्रेम करणारा अधिकारी आपल्याला इथे भेटत नाही तोपर्यंत ह्या मातीला नेमकं काय हवं आहे, लोकांचे काय प्रश्न आहेत हे समजून घेण्या इतकी माणुसकी पण कधी कधी त्या अधिकाऱ्यामध्ये नसते ह्याची जाणीव आणि अनुभव आपल्याला सातत्याने येत असतो. हायवेची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, विजेचे प्रश्न असतील, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही पहा, नगरपालिका असतील, कुठलाही डिपार्टमेंट पहा, कुठलाही अधिकारी दिलेल्या खुर्ची आणि दिलेल्या पदाला कितपत न्याय देतोय आजच्या तारखेला
याबद्दल तुमच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह असतो आणि त्याबद्दल तुम्हीही नेहमी लिहित असता, दाखवत असता आणि आम्हीही त्याबद्दल आवाज उचलत असतो. पण ह्या चित्राबद्दल, हे चित्र बदलायचं असेल तर नुसतं टीका आणि नुसतं आंदोलन करून उपयोग नाही, पण कायमस्वरूपी तोडगा ह्याच्यावर कसा निघेल यावर खरं म्हटलं तर काम करण्याची गरज आहे. आणि त्याचसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र हे मी माझ्या माध्यमातून इथे सुरू करणार आहे आणि त्याचे घोषणा आजच्या निमित्ताने मी आपल्यासमोर करतो आहे. ज्ञान संगम स्पर्धा परीक्षा केंद्र हे त्या स्पर्धा परीक्षेचं केंद्राचं नाव असेल. इथे बसलेले आमचे सुशील कुमार आहेरजी हे ड्रीम्स फाउंडेशन जे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक असलेलं फाउंडेशन आहे, जे स्पर्धा परीक्षेमध्ये फार मोठं काम ते करतात. जवळपास 2000 जास्त मुलांना आत्तापर्यंत त्यांनी ट्रेनिंग देऊन प्रशासनाच्या वेगवेगळ्या पदावर आज त्यांच्या माध्यमातून मुलं पोचलेली आहेत. ग्रामीण भागामध्ये फार मोठं काम त्यांचं आहे. आज ह्या क्षेत्रामध्ये जे जे मोठे नावं आहेत, मोठी नावं आहेत, जे लेक्चरर म्हणून येतात, ते सगळेजण ह्यांच्या संपर्कात आहेत आणि उद्या ते आपल्या कोकणामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन मुलांना शिकवताना आपण सगळेजण पाहाल. म्हणून ड्रीम्स फाउंडेशन आणि माझ्या प्रयत्नाने ज्ञान संगम हे स्पर्धा परीक्षा केंद्र ह्याची घोषणा आज मी आपल्यासमोर करतो आहे. साहेबांच्या, आपला हा एक अतिशय अभिनव उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातला मायामध्ये पहिलाच उपक्रम असावा की ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ते पण इतक्या लॉंग पिरियड करता केलं जाणार आहे आणि ती लॉंग पुढे चालणारी प्रोसेस आहे. तर साहेबांच्या संकल्पनेनुसार त्याचं स्वरूप असणार आहे दर शनिवार रविवार 6-6 म्हणजे एका आठवड्याला 12 टीचिंगच्या पहिल्या आठवड्यापासून ते सुरू होणार आहे. यामध्ये आपण एक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक फाउंडेशन कोर्स क्रिएट केलेला आहे, म्हणजे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये UPSC पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा, MPSC राज्यसेवेची पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा, त्यामध्ये कंबाईनची जी परीक्षा असते की ज्याला PSI STI असिस्टंट या परीक्षांसाठी एकच परीक्षा घेतली जाते तिची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा, आणि त्याबरोबरच बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन या ज्या परीक्षा घेतात त्यांच्या पण पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा, या सर्व परीक्षांची कॉम्प्रिहेन्सिव्ह तयारी होईल असा एक अभ्यासक्रम आपण एक 15 समोर ठेवून अभ्यासक्रमाची विभागणी 15 करून आपण तो वर्षभराच्या याच्यात डिवाईड केलेला आहे. आणि यामध्ये त्या 15 10 ज्या फॅकल्टीजचे पुस्तकं वाचले जातात, संदर्भ ग्रंथ ज्यांचे आहेत आणि जे MPSC विद्यार्थी UPSC विद्यार्थी वाचत असतात, असे 10 स्पर्धा परीक्षेचे लेखक मार्गदर्शक आपल्याकडे स्वतः येऊन तो विषय शिकवणार आहेत.